फॉर्मशी झगडणाऱ्या शुभमन गिलने दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शतक झळकावले. सामन्याच्या पहिल्या डाव्यात यशस्वी जयस्वालने 209 धावा करून भारताला सावरले होते आणि दुसऱ्या डावात गिलने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. तिसऱ्या दिवसाच्या टी ब्रेकपर्यंत भारताने 6 बाद 227 धावा करून 370 धावांची आघाडी घेतली आहे. पण गिलच्या शतकाने 28 वर्षांपूर्वीच्या एका विक्रमाची पुनरावृत्ती घडवून आणली आहे. 143 धावांची आघाडी घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात 2 धक्के बसले. जेम्स अँडरसनने कर्णधार रोहित शर्मा 13 आणि यशस्वी जयस्वाल 17 यांना बाद केले. श्रेयस अय्यर व शुभमन गिल यांना सेट होताना 112 चेंडूत 81 धावा जोडल्या. टॉम हार्टलीने अय्यरला माघारी जाण्यास भाग पाडले. पदार्पणवीर रजत पाटीदार दुसऱ्या डावातही अपयशी ठरला, पण गिल खेळपट्टीवर उभा राहिला आणि त्याला अक्षर पटेलची साथ मिळाली. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.